विशिष्ट प्रकारचा कोडवर्ड वापरत धरणगावच्या सोयाबीन व्यापाऱ्यांची महामार्गावर लूट करणाऱ्या धुळ्यातील 6 आरोपींना एलसीबीच्या पथकानं बेड्या ठोकल्यात. लुटलेल्या जवळपास 11 लाखांच्या रकमेपैकी 6,84,000 रक्कम एलसीबीच्या पथकानं हस्तगत केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तालुका पोलीस करत आहेत. दिनांक 18 जुलैला फिर्यादी किशोर पंढरीनाथ पाटील व्यवसाय मुनी जिल्हा जळगाव यांनी अशी फिर्याद दिली होती धुळे तालुका पोलीस स्टेशन की त्याच्याकडे जे सोयाबीनचे विक्रीचे पैसे जवळजवळ 11 लाख रुपये हे काही लोकांनी येऊन त्याच्याकडनं बळजबरीने त्याला मारहाण करून रॉबरी करून ते चोरीस घेऊन गेले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पवार एपीआय पारधी आणि त्यांच्या टीम यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून तांत्रिकदृष्ट्या तपास करून आज आपण 5 आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ 7 लाखाची रक्कम आपण याच्यातून हस्तगत केलेली आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा एक आव्हान करण्यात येत आहे की एवढी मोठी कॅश सोयाबीनची असो किंवा कापसाची असो ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅश अशी डिक्कीमध्ये टाकून घेऊन जाऊ नये अथवा कुठल्याही मित्राला किंवा कुठल्याही इस्माला त्याच्याबद्दल माहिती देऊ नये जेणेकरून अशा घटना आपल्या जिल्ह्यामध्ये होणार नाही. यश विश्वनाथ ब्रह्मे, राहुल अनिल नवगिरे, चंद्रकांत रवींद्र मरसाळे, कल्पेश श्याम वाघ, राहुल श्याम वाघ, सनी संजय वाडेकर अशा अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तालुका पोलिसांच्या पथकानं केलंय. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.